वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर ह्या आज वाशिम जिल्ह्यात दाखल झाल्या. वाशिम जिल्ह्यात दाखल होताच त्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी भुवनेश्वर मॅडम यांची भेट घेतली आणि त्यांचा भुवनेश्वर मॅडमच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे या ठिकाणी त्यांना मीडियामध्ये मीडियावर जे आरोप होत आहेत, त्यांच्या जे वादग्रस्त आरोप होत आहेत त्याच्यावर विचारणा केली असती, मात्र त्यावर ते बोलण्यास त्यांनी नकार दिला. तसेच आरोपाबद्दल बोलण्यास त्यांनी ऑथराईज नसल्याचंही स्पष्टीकरण दिलं. वाशिममध्ये रुजू होण्याचा त्यांनी या ठिकाणी आनंदही व्यक्त केला. तसेच पुढील वर्ष मी काम करत राहील असंही त्यांनी सांगितलं. तसेच जिल्हाधिकारी भुवनेश्वर यांना विचारलं असतात तर त्या ठिकाणी त्यांनी 2023 त्या बॅचच्या आय एस अधिकारी आहेत त्या वाशिममध्ये रुजू होतात. GAD या शेड्यूलनुसार त्यांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे. मात्र पूजा खेडकर यांचं जे पुण्यामधील जे वादग्रस्त आत्तापर्यंत जो कार्यकाळ राहिला त्यामुळे येणाऱ्या काळात वाशिममध्ये हा कार्यकाळ असाच राहणार आहे का, याच्यातून काही सुधारणा होणार हे आपल्याला बघावं लागणार आहे. विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.